मंडळी बिग बॉस मराठीच्या घरातनं प्रसाद जवादे याचं शॉकिंग इवेक्शन झालेलं आहे मला खरंच कळत नाही आहे बिग बॉसचं काय आहे कारण ज्या सदस्याला जवळजवळ साठ ते सत्तर टक्के वोटिंग सोशल मीडियावर मिळत होती आणि तो ट्रॉफीचा दावेदार मानला जात होता अशा सदस्याचं तुम्ही इवेक्शन केलं आहे मला पहिल्यांदा वाटलं की महेश मांद्रेकर सर प्रँक करतात परंतु नाही त्यांना स्टेजवरती बोलावलं आणि त्याला एव्ही दाखवला प्रसादला त्यानंतर वाटलं खरंच हे इवेक्शन झालेलं आहे माझ्या मते तरी खरंच हे अनफेअर इवेक्शन आहे म्हणजे जे काही जेवढे इवेक्शन झाले ना त्याच्यामध्ये हे सगळ्यात जास्त अनफेअर इवेक्शन मला तरी वाटलेलं आहे आता तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट्स करून नक्की सांगा पण मी खरंच तेजस्विनी गेल्यानंतर प्रसादला ट्रॉफीचा दावेदार मानत होतो पण टॉप फाईव्हमध्ये पण त्याला जागा नाही म्हणजे कुठे नेऊन ठेवला आहे बिग बॉस आमचा तुम्हाला यावर काय मत व्यक्त करायचं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा सध्या तरी मला काहीच सुचत नाही प्रसाद जवादे याचं बिग बॉसच्या घरातनं अनफेअर इवेक्शन झालं आहे आपलं मत नक्कीच कळवा